नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबईतील नेरूळ मधील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुद्धांचा पुतळा लवकरच साकारणार आहे. बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून या पुतळ्याच्या उभारणीकरिता आमदार निधीतून 74 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशा या शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांचा पुतळा उभारण्याचा भूमिपूजन सोहळा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खरे, जिल्हा सरचिटणीस एल आर गायकवाड, रोजगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगताप, नवी मुंबई कार्याध्यक्ष विजय कांबळे, धरामसी पटेल, उपाध्यक्ष टिळक जाधव, आयटी सेलचे प्रदेश सरचिटणीस सचिन कटारे, युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण मोरे, बेलापूर विभागाचे अध्यक्ष सुनील रसन भैरे, तसेच घनसोली विभाग अध्यक्ष सोमा कांबळे, विनायक मनोरकर यांच्यासह मोठ्या संख्येनं भीम अन्यायी उपस्थित होते. सुभटिपन्न भगवते सारत संघो संघं नमामि. तथागत गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान आगे बढो, हम तुम्हारे साथ है. महाकरणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा, बोधिसत्व महामानव प्रपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है, जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है, जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून या पुतळ्याचं काम सुरू करण्यात आलं असून हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यातील संमिश्रतेला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांना प्रेरणा देणारे हे स्थळ ठरणार आहे. आज जे निवडणुकीचं वादळ उठलं आहे त्यामध्ये विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत, त्यामुळे त्यांना शांतीचा संदेश गौतम बुद्धांचा पुतळा उभारून देणं गरजेचं आहे असं वक्तव्य यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं आहे. त्याची गरजच होती काळाला शांतीचा संदेश देण्याची. तथाकथित गौतम बुद्धाचा जो पुतळा लावून आज जे निवडणुकीच्या जे वादळ उठलेलं आहे त्या वादळामध्ये अनेक विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे, अशा वेळी शांतीचं प्रतीक गौतम बुद्ध तथाकथित त्यांचा संदेश सर्वांना देणं, त्याचा पुतळा लावणं हे माझं परम कर्तव्य होतं आणि ते मी आज पार पडले. भविष्यामध्ये पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पुतळा या बेलापूर मतदारसंघात बसूया, प्रयत्न करूया असं मी आज आमच्या या सगळ्या अनुयायांना सांगितलं आहे आणि निश्चित स्वरूपात मी कुठलंही काम हातात घेतलं तर ते परिपूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी भगवान गौतम बुद्धांचा पुतळा उभारण्याकरिता केलेल्या प्रयत्नांना अखेर आज यश आलं असून या पुतळ्यामुळे समाजातील एकता आणि आध्यात्मिकता आणखी दृढ होईल असा विश्वास यावेळी महेश खरे यांनी व्यक्त केला आहे. अतिशय सुंदर असं त्यांचं कार्यप्रणाली असल्यामुळे आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी आज कार्यक्रम रद्द झाला होता तरी त्यांनी कार्यक्रमाला वेळ देऊन कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. आज आम्हाला असं आनंद झाला आहे की भूमिपूजन करत असताना जी जनता पावसा अभावी येणार होती ती त्यापेक्षा जास्त लोक आली, खूप बरं वाटलं आणि शांतीचा प्रतीक आहे त्यामुळे भारताला शांतीतूनच आपण जन्म घेऊ शकतो ही इच्छा सांगू शकतो आम्ही. निश्चितच जे चांगलं कर्म करतील त्याचं फळसुद्धा चांगलं असतं, त्यांनी काम चांगलं केलं त्याचे फळसुद्धा त्यांना चांगले मिळतील. कोणी मी करतो म्हणून असं सांगण्यापेक्षा ना त्यांनी कर्मावरती सगळं आपलं अवलंबून आहे. तुम्ही चांगले गुण लोकांना वाटा, फुलं वाटा, तुम्हाला फुलं मिळतील. तुम्ही जर तुच्छतेने बघाल, वाईट भावनेने बघाल तर तुम्हाला त्या भावनेने लोक बघतील. कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता.